वर्धा जिल्ह्यातील कोंडाळी येथे नागपूर हैदराबाद या महामार्गावरती रात्रीच्या दरम्यान एक ट्रक जळाला आहे आणि या ट्रक मध्ये चक्क नोटांचे जे तुकडे आहे हे तुकडे मोठ्या प्रमाणात आढळून आले, त्यामुळे या ट्रक मधून नोटा वाहून जात असल्याची अफवा जी आहे ती सर्वत्र पसरली आणि येथे नागरिकांनी धाव घेतली। पण याची संपूर्ण माहिती काढल्यानंतर मात्र पोलिसांकडून जी माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार हा जो ट्रक आहे हा ट्रक हैदराबाद येथून निघालेला आहे आणि या ठिकाणी आरबीआयच्या ज्या रिजेक्टेड नोटा असतात त्या रिजेक्टेड नोटांचा कचरा जो स्क्रॅप आहे हा स्क्रॅप या ठिकाणावरून हैदराबाद मार्गे जो हा हैदराबादचा स्क्रॅप आहे हा नागपूर मार्गे उत्तर प्रदेशच्या मुझफ्फराबाद येथील पेपर मिलला जात असल्याची माहिती जी आहे ही पोलिसांनी दिलेली आहे। तब्बल 3 लाख किंमत या संपूर्ण स्क्रॅपची आहे आणि हा जो स्क्रॅप आहे हा तिथे जाऊन रिसायकल होत यापासून पुन्हा कागद तयार होणार असल्याची संपूर्ण माहिती जी आहे ही पोलिसांकडून प्राप्त झाली। आणि या ठिकाणी पाहू शकतो हा जळत असलेला जो ट्रक आहे या संपूर्णतः येथे जळूनच खाक झालेला आहे, त्याला विझवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाच्या माध्यमातून करण्यात येतो आहे आणि हा लवकरच विझेल, त्याला विझवण्याचा जो प्रयत्न आहे हा पोलीस प्रशासनाकडून होतो आहे। नेमका ज्या पद्धतीनं सकाळपासून जी अफवा पसरलेली होती की या ट्रकच्या माध्यमातून नोटा वाहून नेल्या जात असल्याची जी अफवा होती त्याला मात्र आता पूर्णविराम मिळाला आहे। पोलिसांकडून जी माहिती दिली गेलेली आहे त्यामध्ये पोलीस जे आहेत ते सांगतात आहे की हा नोटा नाही तर स्क्रॅप आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, कांदळी, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।